कर्नाटक सरकार ने वीज बिल दरात वाढ केली आहे, मात्र सीमा भागातील काही गावांमध्ये कोणत्याही सुविधा तिथल्या उद्योजकांना कर्नाटक सरकार देत नाही, त्यांना नाहक त्रास होत आहेत। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी शिंदोळी व हलकर्णी येथील उद्योजकांनी या भागात उद्योग उभारावे, आम्ही त्यांचे स्वागत करू अशी साथ घातली आहे। कर्नाटकातील बहुसंख्य असलेल्या बेळगाव उद्यमभाग एमआयडीसी मध्ये जे कर्नाटक सरकारकडून सातत्याने होणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा त्याच्यामध्ये जो निर्माण होणारा उद्योगधंद्यांना नाहक त्रास, तसेच आत्ता सध्या जे सरकार आहे त्या सरकारकडून वीज बिलाची जी होणारी बिलाची आकारणी त्यामुळे तिथील उद्योगधंद्यांना होणारा त्रास याच्यातून मुक्तता करण्यासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शिनोळी किंवा हलकर्णी एमआयडीसी बेळगावपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या ठिकाणी जर त्यांना आपले उद्योगधंदे जर आणायचे असतील तर मी या भागातील एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत करू आणि मराठी बहुतुल्य संख्येने असणाऱ्या सर्व उद्योजकांना आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांना योग्य पद्धतीचं मान सन्मान योग्य पद्धतीच्या सरकारच्या योजना मिळवून देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू आणि त्यांचं या ठिकाणी मोठ्या विचारानं मोठ्या मनानं आपण चंदगड तालुक्याच्या वतीने त्यांचं स्वागत करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचबरोबर शिंदे सरकारने त्यांना सवलती व सबसिडी देऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी भूमिका प्रभाकर खांडेकर शिवसेना तालुका प्रमुख यांनी मांडली आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।